प्रवासाची. सो आता आपण निघालेलो आहोत आपल्या प्रवासासाठी, जी आज कर्ली नदीकडे जाणार आहोत. आणि हा अक्षरशः हा मागे लागलाय आज यायला, रस पूर्ण सोडवलेला आहे. हां हां ऐकणार नाही हा, बाईक बरोबर मागे धावत धावत येणार पुढे पर्यंत जेवढं काय रे काय. हां ये तरी जावा काय पाणी बघलंस मग काय तू बोंबल, आता उडियो मारलंस तर बघ अंगावर होत बघ. मग होतू होतू त्याला मजा येते काय काय करते पाणी पितोय तो पाणी. सो हाय एव्हरीवन, वी वाईल्ड एक्सप्रेसमध्ये आज आपलं स्वागत आहे. आणि आपण आलेलो आहोत चिपीकडे. म्हणजे जर तुम्ही समोर बघाल तर ह्या साईडला चिपी एअरपोर्ट आहे. आणि आपण उजव्या बाजूने वळलो तर नेहमी आपण वेंगुर्ल्याला जातो आणि त्या रस्त्याने जातो. पण आज आपण ॲक्च्युली कुठे जाणार आहोत ना हे काही ठरलेलं नाही आहे. पण आज असा प्लॅन आहे की थोडी नदी एक्सप्लोअर करायची आहे. नदीच्या साईडने जे गाव आहेत तिथून करत करत असंच पुढे भटकत जायचं आहे. म्हणजे असं काहीच नाही आहे, काही ठराविक प्लॅन नाही आहे, काही नाही आहे. सगळं सामान सोबत आहे, कॅमेरा फिशिंग रॉड सगळं आहे. पण आज व्हिडिओमध्ये नक्की काय बघायला मिळणार ना हे तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघितल्याशिवाय नाही समजणार आहे. इवन मलाही नाही समजणार आहे. तर आपण थोडक्यात कर्ली नदी, जे आता मागे जे पूल लागतं आपल्याला, कर्ली ब्रिज, कर्ली नदीचं ब्रिज आहे, तिथून खाली जी नदी पुढे जाते, आता जंगल एरिया कसं आहे किंवा आजूबाजूची गावं काय आहेत, नदीकडचे स्पॉट्स काय आहेत, हे सगळ्या गोष्टी ह्या व्हिडिओमधून असणार आहेत. तर खूप इंटरेस्टिंग होणार आहे. तर आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, खूप जास्त मजा येणार आहे. तर आपण प्रवास चालू करूया आणि इथून पुढे जाऊया. आणि मध्ये मध्ये जे शॉर्ट्स आहेत ते तुमच्याबरोबर शेअर करूया. कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळू द्या की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटतोय आणि तुम्हाला ह्यातला कुठला भाग सगळ्यात जास्त आवडतो. खरं म्हणजे आजचा प्लॅन खूप जास्त स्पॉन्टेनियस आहे. कुठे जायचं आहे, काय करायचं काही एक माहिती नाही. तर जर तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल की आम्ही नक्की काय करणार आहोत, तर त्यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायला लागणार. कारण शेवटी काय होणार आहे हे मला ही माहिती नाही आहे. तर आता बेसिक आयडिया ही आहे की आपण घरातून निघालेलो आहोत, थोडे पुढे आलेलो आहोत, चिपीच्या साईडला आपण जाणार आहोत. आणि जी कर्ली नदी जाते त्या कर्ली नदीच्या साईडने आपण पुढेपर्यंत जाणार आहोत. ती नदी नक्की कुठे जाते, आजूबाजूला काय गाव आहे, जंगल कसं आहे. ऑलरेडी आम्ही पहिल्याच तिथे हॉल्टला थांबलो ना, तिथे मागे बघाल तर पूर्ण जंगल भाग आहे हा. आणि अतिशय शांत आणि मस्त वाटतं इथे. तर इथून आपण हा प्रवास आता सुरू करत आहोत. आणि पुढे जाऊन नदीकडे काय आहेत, काही स्पॉट्स थांबायला असतील का किंवा फिशिंगसाठी असतील, तर ह्या सगळ्या इंटरेस्टिंग गोष्टी ह्या पूर्ण व्हिडिओमध्ये असणार आहेत. तर नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, खूप जास्त इंटरेस्टिंग होणार आहे. तर आता आपण इथे अजून वेळ न घालवता सरळ हा प्रवास चालू करूया. चला
आपण फिरता 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 एका ठिकाणी आलेलो आहोत आणि त्या ठिकाणाचं नाव आहे पाट. तर पाटला एक तलाव आहे जिथे आम्ही आधी बऱ्याचदा आलो आहे. जितीने इथे काही पेंटिंग्स पण केलेले आहे. तर जर बर्ड वॉचिंगसाठी यायचं असेल ना तर मी म्हणेन सकाळी लवकर. एक मस्त सायटिंग होते इथे बऱ्याचशा पक्ष्यांची. आत्ता पण तिथे काही छोटे डक्स आहेत जे स्विम करतात. भरपूर सारे कॉर्मरंट आहेत, अर्गेट आणि बरेचसे स्पीशीज आपल्याला इथे बघायला मिळतात. आणि त्यासोबत मी आज विचार करतो इथे थोडा कास्ट करून फ्रॉग. जर स्वीट वॉटरचे कुठले स्नेकेड्स किंवा काही फिशेस असतील तर ते त्याच्यावर अटॅक करू शकतात. बघूया, मी कधी केलं नाही ते फर्स्ट टाईम असणार आहे. सो आपण आज खूप जास्ती लकी ठरलो आहे. इथे ऑटर झाले आहेत ज्याला उदं म्हणतात ना ते, आणि अगदी समोर फिरत आहे ते. अचानक अशी मुवमेंट झाली असं वाटलं कासव वगैरे आहे, पण ॲक्च्युली बघितलं तर जवळजवळ 4 ते 5 उदं आहेत जे तिथे फिरत आहेत जवळपास. आणि ह्याचा एक चांगला संकेत हे असं आहे की नॉर्मली मासे असले तरच ते असतात, तर कदाचित आपल्याला इथे एखाद्या माशाची पण स्ट्राईक मिळू शकते. सो जो पूर्ण प्रवास होता आज आपला, जे आपण फिरत फिरत कुठून कुठून फिरत फिरत आलेलो आहोत, आणि त्यासोबत येऊन एखाद्या ठिकाणी शांतपणे बसून जर आपल्याला अशी काहीतरी सायटिंग होते तर ही खूप जास्ती अमेझिंग आहे. खूप बरं वाटतं बघून. आणि ते मोठे आहेत, मोठे आहेत. बघा हे जे डोकं आता काढलं आहे ना. हा बघा इथे खाली. ओ माय गॉड, सकाळचे 11:30 होत आलेले आहेत. आज आपण फिरत फिरत ना पूर्ण म्हणजे कुडा रस्त्याच्या इथनं, म्हणजे जे आपण सकाळी तुम्हाला बोललो कर्ली नदी, तिथून फिरत फिरत पुढे आलेलो. आणि त्यानंतर एका रूटने आपण पोचलो डिरेक्टली पाट तलावला, जे ॲक्च्युली आपलं खूप जास्ती फेवरेट ठिकाण आहे. आणि इथे बरेचसे स्पीशीज आपल्याला बघायला दिसतात, नेहमी पक्षी बघायला मिळतात, पण त्यासोबत आज आपल्याला ते दिसलं ते खूप युनिक होतं. आज आपल्याला ऑटर्स पण दिसले इथे, आणि ते खूप जास्ती एक्सायटिंग सायटिंग आहे.
कारण ते अगदी जवळ इथून पास होत होते आणि हे दोनदा झालं ऍक्च्युली, राईट? आणि ही सायटिंग तीनदा ना, हा तीनदा ऍक्च्युली तीनदा झालं. तर ही सायटिंग खूप जास्त एक्साइटिंग आहे कारण ऑटर्स नॉर्मली आता आपल्या समुद्राकडे पण चिवल्याच्या इथे वगैरे पण तिथे पण दिसतात, जे सी ऑटर्स असतात. ऍक्च्युली ते मोठे पण असतात बरे त्याच्यापेक्षा, पण इथे दिसणं म्हणजे इथे आहेत हेच आम्हाला माहीत नव्हतं. त्यानंतर ते दिसणं ते पण अगदी समोर, कारण मी काही कास्ट करत होतं स्नेकेडसाठी वगैरे फ्रॉग्स, तर त्याच्या बाजूला मुवमेंट झाली. मला वाटलं मासा आहे की काय, त्याच्यानंतर मी रिट्रीव्ह केलं आणि मागे बघतो तर तीन काय चार होते टोटल. हा कंटिन्यू बघत होते. एका टाईमला तर असं पण झालं की आमी शॉट घेताना मी फक्त कॉल दिला थोडासा, त्यांचा आवाज अशा टाईपमध्ये थोडा असतो, तर त्या आवाजाला त्यांनी रिस्पॉन्ड पण केला तिथून. तर पूर्ण म्हणजे हा स्पॉन्टेनियस होता, म्हणजे आम्ही काही आज ठरवलेलं नव्हतं कुठे जायचं काय करायचं. बोलो बघूया वाट फुटते तिथे जाऊया आणि आज काहीतरी वेगळं करूया, तर असंच बसलेलो. आता हे दुपारचे म्हणजे जवळजवळ 12 वाजत आले आणि अजून इथे मस्त सावली आहे आणि छान वाटतंय, शांत वाटतंय. तर हा व्लॉग आपण इथेच संपवत आहोत आणि असे हे स्पॉन्टेनियस व्लॉग, नवीन नवीन जागा, नवीन नवीन गोष्टी तुमच्यासमोर नेहमी आपण सातत्यानं आणण्याचा प्रयत्न करत राहणार आहोत. आणि दॅट्स इट. हा अनुभव तुम्हाला कसा वाटला हेही कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि जर तुम्ही अजूनपर्यंत ह्या चॅनलला म्हणजे वी वाईल्ड एक्सप्रेसला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. तर आत्ता आपण हा व्हिडिओ इथेच पॉज करूया आणि पुन्हा तुम्हाला भेटूया अशाच एका धमाल आणि नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.